तर नमस्कार मित्रांनो, मी सर्प मित्र शिवमने सलगरे. आता सहज इथंच आम बसलेलो आणि ही सगळी आमच्या घरातले आहेत. रोडवरून येत होते आणि मी पण जात होतो आणि त्यांना एक जाताना एक साप दिसला छोटासा आणि तो माझ्या बोटाच्या खाली गेला. तुम्हाला दाखवतो कसा आहे, बघा कसा बसला साप. ज्याला आपण कॉमन कुकरी म्हणतो, कुकरी साप आहे हा मित्रांनो, बिनविषारी साप आहे. किती छोटा साप आहे बघा. तर आता संध्याकाळ झाल्या, आता ह्याला रिलीज करायचं म्हटलं की आता सध्या असं कुठं ठिकाण आहे तो तिथं सेफ राहील. तर आपण ह्याला उद्या रिलीज करताना जी माहिती आहे ते आपण नंतर द्या मित्रांनो. तर ह्याला आपण पॅक करूया सुरक्षित आणि पर्यावरणातून रिलीज करूया मित्रांनो. ह्याची स्किन वगैरे बघू शकता कशी एकदम हिरवा कलर, त्याच्यावरती ब्लॅक पट्ट्या आहेत बघा. आणि काही लोकांना हा विषार साप वाटतो का, तर पट्टे असले की विषार साप असतात असं काही लोकांचं म्हणणं असतं मित्रांनो. पण हा बिनविषार साप आहे. साधारणतः 25 ते 30 दिवसाच्या आसपासचा साप आहे मित्रांनो. हा बघू शकताय कसा एकदम अति सुंदर, खूप तोंड वगैरे बघा कसा आहे. हा मित्र बघू शकता की हा साप कसा आहे बघा तिचे. आणि हा साप असा भिवून बसतो मित्रांनो. अतिशय सुंदर साप तुमचे. आणि इकडे लवकर संस्कार आणि हा एक डबा आहे. तर आता ह्याला आपण पॅक करूया सुरक्षित पर्यावरणातून रिलीज करूया मित्रांनो. बघू शकता तो कसा घेऊन कसा बसतोय बघितलं का. आणि हा एक बिनविषारी साप आहे मित्रांनो. आणि असं गवत वगैरे असं गवतामध्ये वगैरे जास्त साप येतो मित्रांनो. असा तर आता ह्याला आपण पॅक करूया. आता या डब्यात पॅक झाला आहे मित्रांनो. त्या डब्याला होल मारायसाठी काहीतरी घ्या रे, होल मारायला तर मित्रांनो. आता आपण याला पॅक केले. नाही ना, बिनविषार साप आहे, बिनविषार साप, बिनविषार साप आहे कुकरी. हां नाही ना, विषार नाही, काय टेन्शन नाही. गवती साप असतो ना आपला, गवती साप तसा साप असते. तर मित्रांनो आता आपण याला सुरक्षित थोडं, म्हणजे आता सध्या टाईम पण भरपूर झाला आहे. आता ह्याला आपण सकाळी दिवसा पर्यावरणात सुरक्षित रिलीज करूया मित्रांनो. कात्र्याला अशा ठिकाणी रिलीज करावं लागेल की जिथं हा व्यवस्थित राहू शकेल मित्रांनो. संस्कृती काय आणलं नाही का, कटर बिटर ते पळते काय. हे कुठं आहे टोपण काढ घेणार आहे, काढ काठीन रॉड अतिशय सुंदर साप आहे. तर मित्रांनो व्हिडिओ इथे स्टॉप करूया, ह्याला सुरक्षित पर्यावरणात रिलीज करू. काहीतरी गरम आणून त्याला हे करून वर पडायला. तर मित्रांनो असं बॉक्स लाईक त्याच्या हवा यासाठी असे काय होल्स केले आहेत मित्रांनो या डब्याला. तर आपण याला पॅक करूया सुरक्षित पर्यावरणात रिलीज करूया. तर मित्रांनो बघू शकता काल रात्री पकडलेला हा एक कुकरी जातीचा साप. त्याला आपण एक असं पडकं घर आहे, म्हणजे बाकी कोणाच नाही ते, म्हणजे माझंच घर आहे ते. आमच्याच घरामध्ये खूप वर्षापासून ते घर पडलेलं आहे आणि त्याला असं मातीची घरं दगड वगैरे असं खिळका वगैरे असलं की अशा मग तो व्यवस्थित राहू शकतो, बिन धोक्याचा बिन टेन्शनचा मित्रांनो. बघू शकता की हा किती छोटा साप आहे, सरासरी एक महिन्याचा साप असेल हा. तर आता आपण ह्याला इथं सुरक्षित पर्यावरण म्हणजे असं व्यवस्थित असे जिथं तो राहू शकेल असे ठिकाण सोडले आणि त्याला मातीची घरं किंवा मातीची ठिकाणं असं खूप आवडतात मित्रांनो. आणि अशा रीतीने तो कुठल्या तरी बिळात वगैरे कशात तरी जाईल, बघू शकता कसा चालला आहे तो. आणि अशीच ठिकाणं जास्त आवडतात मित्रांनो सापांना. अशा रीतीने तो खेळग्यामध्ये असे दगडात गेलेला आहे, बघू शकता आहे.
आणि असंच सापाला वाचवायचं माहिती देण्याचं भिदूर करायचं हा प्रवास सतत चालू राहील. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा व सर्प मित्र विश्वम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.